पुण्यातला आजपर्यंतचा आधुनिक तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा प्रयोग पुणेकरांनी मेट्रो प्रकल्पाच्या स्वरूपात पाहिलाय. पुणे मेट्रोचं काम झपाट्यानं प्रगतीपथावर असून 2023 पर्यंत पुणे शहरात सर्वत्र मेट्रो धावेल असं आश्वासन पुणे मेट्रोकडून केलं जात आहे. या प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या स्वारगेट ते बुधवारपेठ या भूमिगत मार्गाचं खोदकाम शनिवारी 4 जूनला पूर्ण झालं. मेट्रो प्रकल्पातील 12 किलोमीटरच्या भुयारी मार्गातला हा शेवटचा टप्पा या ब्रेकथ्रूच्या कामानंतर पूर्ण झाला आहे. त्यामुळं या ब्रेकथ्रूच्या वेळी उपस्थित असलेल्या मेट्रो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केलाय. मेट्रो प्रकल्पातला हा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर 12 किलोमीटर बोगद्याचं खोदकाम हा महामेट्रोसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. पुणेकरांच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळं मेट्रो प्रकल्प वेगानं आणि यशस्वीपणे पूर्ण होत असल्याचं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटलं आहे. स्वारगेटपासून बुधवारपेठपर्यंतच्या भुयारी मार्गाच्या खोदकामाची सुरुवात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाली होती. तब्बल 10 महिन्यांच्या अखंड कामानंतर आता हे काम पूर्ण झालं आहे.